सांगली मिरज रस्ता प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामध्ये जाणारी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीनं जो काही विरोध दर्शवला होता त्या संदर्भात आज आयुक्तांनी सांगली जिल्हा सुधार समिती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिकेचे वृक्ष अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बरेच मुद्दे चर्चेले गेले. मुख्यतः करून या रस्त्यांवरती गटारीची आवश्यकता नसताना गटारी होते आहे आणि त्या गटारीमुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. रस्त्यामध्ये फक्त डांबरीकरणामध्ये कोणत्याही प्रकारे वृक्ष जाणार नाही, परंतु त्याच्या इतर भागांवरती होणाऱ्या खर्चामुळं वृक्षतोड होणार आहे. तर ही वृक्षतोड वाचवता येऊ शकेल का याबद्दल आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नसल्यामुळं मीटिंगचे मिनिट्स त्यांना पाठवण्यात येणार आहेत आणि या सर्व बाबींवरती विचार करून वृक्षतोड रोखता येईल का आणि कमीत कमी काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज निर्णय झाला. त्याचबरोबर सुधार समितीच्या मागणीनुसार 5 सदस्यांची एक समिती नेमली आणि त्या 5 समितीमध्ये सांगली जिल्हा सुधार समितीचे 2 सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 2 सदस्य आणि महापालिकेचा 1 सदस्य. ही 5 सदस्यीय समिती ही पूर्ण रस्त्यांचं निरीक्षण करेल आणि त्याचा अहवाल तयार करेल आणि या अहवालाला प्रमाण मानून त्याप्रमाणे वृक्षतोडी संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असं आज आयुक्तांनी आम्हाला स्पष्ट केलं.